कोरोना काळामध्ये एकीकडे आपण बघितलं की लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पण त्यातून काही चांगलं घडलं असेल वाईटातून, तर हे घडलं की मराठी तरुण हळूहळू व्यवसायाकडे वळायला लागलेले आहेत. माझ्या परिचयाचे आमचे अमित तळेकर जे आहेत, ह्यांनीसुद्धा आज ठाण्यातल्या 3 तरुणांना व्यवसाय दिलेला आहे आणि त्यांची चिकन वडापाव ही जी त्यांची संकल्पना आहे त्यातून ते तरुण रोजगार त्यांना उपलब्ध झालेला आहे, व्यवसाय चांगला करत आहेत. आज या चिकन वडापावची 3री शाखा उद्घाटन झालेलं आहे त्याचं, आणि मी मला ह्याचा खूप आनंद आहे की असं काहीतरी वेगळी कन्सेप्ट घेऊन व्यवसायामध्ये मराठी तरुण उतरत आहेत. अमित तळेकर यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, आणि असेच ते शाखा त्यांच्या संपूर्ण ठाणे शहरामध्ये त्यांच्या अशा शाखा उद्घाटन व्हावं अशी मी त्यांना या 2020 शेवटी शुभेच्छा देईन. धन्यवाद. तेच मराठी माणसाने व्यवसाय करावा, मराठी माणसाने व्यवसायात पडू नये तर व्यवसायात उभं राहावं हे मला पूर्वीपासून वाटायचं, आणि त्या पण व्यवसाय करायचा तर व्यवसायामध्ये काहीतरी नाविन्य असायला पाहिजे. वडापाव आता आपण सगळेच खातो, बटाटा वडापाव आपण लहानपणापासून खातो आणि त्याची क्रेज पण आहे मराठी माणसामध्ये किंवा मुंबईकरांमध्ये म्हणा, पण त्या वडापावला काहीतरी वेगळं रूप देता कसं येईल हे आमच्या डोक्यामध्ये कधीपासून चालू होतं. गेली 8 वर्ष ठाण्यामध्ये आम्ही अत्र पुरुषांमध्ये केटरिंग करतो आहोत, तर याच्यामध्ये काय वेगळं राबवता येईल हे माझ्या डोक्यात चालू होतं. तर त्यामुळे मग वडापावमध्ये बटाटा न घालता वडापावमध्ये चिकन आपण घालून जर वडापाव आपण सर्व केला तर ते कसं वाटेल, म्हणून मग आपण चिकन वडापाव ही संकल्पना घेऊन बाजारात आलो. सध्या आता वर्तकनगर आणि आता ही आपण फूड वॅन चालू केलेली आहे जी हिरानंदानी इस्टेट येथे आहे, त्यासोबत आपलं जे फ्युचर प्लॅनिंग जे आहे ते जीकॉपच्या इकडे आपण फूड वॅन चालू करणार आहोत, त्यानंतर कळवा ते खारेगाव हा परिसर असेल, त्यानंतर काही आपले ज्या फ्रँचायझी आपण मॉडेल जे तयार करतो आहोत त्यानिमित्ताने काही अजून बोलणी चालू आहेत, जिथे आपण घाटकोपर म्हणा, भांडूप म्हणा किंवा डोंबोली म्हणा अशा ठिकाणी आपल्याला फ्रँचायझीज नव्याने सुरू करायच्या आहेत. तर चिकन वडापावसोबत आपण अजूनही काही पदार्थ ठेवलेले आहेत, जसं चिकन कुरकुरे असतील, चिकन समोसा असेल, चिकन चीज पॉकेट म्हणून एक वेगळा पदार्थ आहे, त्याचबरोबर चिकन खिमा आहे, चिकन खिमा पाव, त्याच्यानंतर चिकन खिमा वडापाव असेल, असे काही वेगळे पदार्थ पण आपण त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत.